कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करतात. भरमसाठ वीज बिल आकारणी करत असल्यानं जुन्नर तालुका भाजपच्या वतीनं आशाताई पुचके यांच्या नेतृत्वाखाली किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महावितरणच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी आशाताई पुचके यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच पैलावर घेतलं. यावेळी आशाताई यांनी सरकारचं वीज मंत्री आणि महावितरणच्या कर्मचारी वर्गाला जाब विचारले. सुमारे 3 तास चाललेल्या ठिय्या आंदोलनाला अधिकारी लेट पोहोचले, त्यामुळे आशाताई संतप्त झाल्या आणि काही काळ गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं. या आणि शेतकऱ्यांना सांगा बरं, तुम्ही वीज वसुली कशी करणार आणि जर कोणी म्हणत असेल की त्यांनी आम्हाला आदेश दिला आहे तर जिल्ह्याच्या असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्याने तो आदेश घेऊनच आमच्या समोर यायचे. या अशा ताईने गुले साहेब जरा पुढे येता का, पुढे या जरा गुले साहेब. गेली वर्षभर आम्ही तुम्हाला मदत करतोय की नाही करतोय, मदत आहे की नाही आहे ना. किती सहन करायचं. तुम्ही शेतकऱ्याची लेकरं, तुम्हाला दया माया आली पाहिजे. ही मायबाप जनता आहे. तुम्ही सांगा, तुम्ही फोन केल्यानंतर, तुम्ही कट केल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या शेतकऱ्यांना शांत करून तुम्हाला पैसे मिळवून दिलेत की नाही. आणि मग एवढी मदत वर्षभर करत असताना सुद्धा तुमचं पोटच तुमच्या सरकारचं भरत नाही तर त्याला आम्ही करायचं काय. जर ही आशा ताई नुसती डीपी द्या म्हणणारी नाही तर या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना सांगते, बाबा रे 10 रुपये आले तर आपण 10 पैसे तरी देऊया, अरे 10 लाख आले तर 1 लाख रुपये गोळा करूया. परंतु आपली असणारी पिक जळायला लागली. तुम्ही सांगा पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी शेतकऱ्यांचे 2 महिन्यापूर्वी तुम्ही लोड कोण देतो लोड देतो ना. मग प्रत्येक वेळेला लोड मुळे डीपी जाते आणि आमचे शेतकरी हवालदिल होऊन परत सुटतात. डीपी आणायला कोणी जायचं, शेतकऱ्यांनी. डीपी न्यायला कोणी जायचं, शेतकऱ्यांनी. हे सरकार मिळवण्याच्या लायकीचं आहे का हा माझा सवाल आहे का. मग यांचं आपण काय करतोय, न्याय देता येतो का, येत नसेल. 1 रुपया सुद्धा वीज बिल भरली जाणार काय करता येत करा. आज आम्ही इथे काय आणलाय, आमचा नंदी आणलाय. नंदीला म्हणूनच विचारतो, बाबा हे होईल का, वीज बिल माफी होईल का, 7 बारा कोरा होईल का. आणि मग आता हे तर सरकारनेच दिलेली आश्वासनं आहेत, ही सगळी मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं आहेत. आणि मान्य तेंडावतीनं म्हणावं, बाबा रे रस्त्यावर ये, मग रस्त्यावर येऊ देतात का जनता बघूया आपण. उतरा म्हणावं रस्त्यावर, हिंमत असेल तर या शिवनेरीच्या पायथ्याची येऊन दाखव. आमच्या शिवजयंतीला गालबोट लागू नये. आम्ही शिव छत्रपतीचे छावे आहोत, शिव छत्रपतीच्या आई जिजाऊची आम्ही लेकर आहोत. म्हणून त्या दिवशी आमच्या राजाचा सन्मान आम्ही मोठ्या थाटाने होऊ दिला. परंतु याचा अर्थ असं समजायचं कारण नाही का आम्ही शांत बसलोय. ही वादळापूर्वीची शांतता आहे. या माझ्या माय भगिनी उन्हा ताण्यात कशाला आहेत, त्या सरपंच आईच्या कशाला आहेत. या ठिकाणी शहरातली लोक सुद्धा आमच्या ऍडव्होकेट मॅडम आमच्या बाजार समितीच्या संचालिका आहे, कारखान्याचे संचालक आहे, माजी नगराध्यक्ष आहे. या ठिकाणी आदिवासी विभागातला आमचा पंडित प्रेमाने, या ठिकाणी आमचा ऋषीभाऊ डुंबरे आहे. बोलायला गेले यांनी जर ठरवलं तर 1 कपडा कोणाच्या अंगावर ठेवणार नाही. कारण तुम्ही आज आम्हाला कुठल्याच पात्रतेत ठेवलेलं नाही. सगळा माल गप्पापाचा हप्पापा करताय, स्वतःच्या कुडग्या भरताय. तुडव्या भरत असताना काहीतरी ठेवावं याच तुम्हाला भान राहत नसेल. बंटी करायचं काय, करायचं काय. रमेश दादा चाबूक तुम्ही हातात घेतला होता. सांगायचंय आम्ही वर्षभर तुमच्या सोबत बसून गावगावचे प्रश्न सोडवले की नाही, प्रयत्न केले की नाही, ग्रामपंचायतच्या ग्रामसभांमध्ये सुद्धा दिलं की नाही तुम्हाला संधी. आणि मग एवढं सगळं करणारी जर एक लोकप्रतिनिधी विरोधक असून सुद्धा विरोधकाचं राजकारण अशा त्यांनी कधी केलं नाही. या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी, या शिरूर मतदारसंघाचे खासदार, जमदार राजांचे मानस पुत्र म्हणू,
अरे कुठे गेलात तुम्ही, कुठे आहात तुम्ही? कधी येणार आमचे अश्रू आमच्या शेतकऱ्यांच्या महिलांचे दिन अवस्था बघायला? हेलिकॉप्टरने आलात, तिथे उतरलात आणि तिथूनच पसार झालात. आरक्षणावर एखादा माणूस बोलला तर त्याने काही गुन्हा केला? गुन्हा केला? प्रत्येक गोष्टीला चिडता कशाला? आतली आग बाहेर ओकायची इच्छा असेल ना तर तमाम जनतेला सामोरे या आणि मग तुम्ही किती आग ओकता आणि आमच्यात किती धग आहे ते आम्ही महिला सुद्धा दाखवून देऊ. हे या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने, मंत्र्यांनी सगळ्यांनी लक्षात घेतल्याची गरज आहे. आताच माझा महेंद्र बोलला ऋषी याचा निषेध. आज